नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर आज आपण SRPF साठी म्हणजे SRPF साठी आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. मराठी व्याकरण आहे, GK आहे आणि गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्न सोडवलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्नसुद्धा आपण काढलेले आहेत. प्रश्नपत्रिकासुद्धा अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी सोडवल्या नसतील सोडून घ्या. ज्या प्रश्नपत्रिका आपण काढलेल्या आहेत त्यातील 8 ते 10 प्रश्न जिल्हा पोलीसला आले फक्त 3 प्रश्नपत्रिकेमधून. तर लक्षात असू द्या किती मोस्ट IMP क्वेश्चन त्या ठिकाणी आहेत. बाकी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका परीक्षेपर्यंत आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांनी ज्यांनी सोडवल्या नसतील सोडून घ्या, खाली नंबर आहे बाय करून घ्या. तर आज आपण या ठिकाणी GK चे फक्त 1-liner पाहणार आहोत, जे की तुमचं टाईमसुद्धा वाचेल आणि जास्तीत जास्त प्रश्न आपले कवर होतील. जवळपास 30 प्रश्न आहेत आणि हे 100% म्हणू शकत नाही, बट 99% तरी पडतील परीक्षेला असे प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, सर्वप्रथम इतिहास आणि समाज सुधारक या दोघांविषयी आपण आज पाहणार आहोत. ज्या ठिकाणी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, खूपदा प्रश्न आला, बाळासाहेब खैर. लक्षात असू द्या, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर लक्षात असू द्या, हे यशवंतराव चव्हाण होते आणि बाळासाहेब खैर जे आहे ते फक्त मुंबई प्रांताचे होते. त्यानंतर महात्मा गांधीजींनी चालवलेलं साप्ताहिक कोणतं, तर हरिजन नावाचं साप्ताहिक महात्मा गांधीजींनी चालवलं किंवा सुरू केलं. आणि परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की हरिजन नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं, तर महात्मा गांधी. त्यानंतर सशस्त्र क्रांतीच्या चळवळीचे जनक कोणाला म्हणतात, तर वासुदेव बळवंत फडके यांना या ठिकाणी याचे जनक म्हटलं जातं. आणि विधवेशी विवाह करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण, तर विधवेशी विवाह करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक हे धोंडो केशव कर्वे हे होते, किंवा एक इतिहास आहे त्यांच्या बाबतीत. तर भाऊ महाजन हे कोणाचं मूळ नाव होतं, तर गोविंद विठ्ठल कुंटे. आणि यमुना पर्यटन नावाची कादंबरी पद्मनजी यांनी लिहिली. आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या आहेत. आणि 1946 नाविक बंडाचं नेतृत्व कोणी केलं, तर BC दत्ता यांनी केलेलं आहे. आणि कोल्हापूर शहरास वसतिगृहाची जननी कोणी बनवली, तर राजश्री शाहू महाराज यांनी बनवलं. वळूयात पुढच्या प्रश्नांकडे. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील, नक्की लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सोमवंशीय मित्र या पत्राचे संपादक कोण, तर शिवराम जानबा कांबळे. आणि शतपत्रे कोणी लिहिली, लोकहितवादी कोणाला म्हणतात, गोपाळहरी देशमुख यांना म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक कोणास म्हणतात, तर नारायण मेघाजी लोखंडे. आणि आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली, पंडिता रमाबाई. आणि भारतरत्न हा पुरस्कार महाराष्ट्रातील कोणास सर्वप्रथम जाहीर झाला, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांना. आणि मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर माउंट स्टुअर्ट ॲलिफिस्टन. आणि मराठी वृत्तपत्राचे जनक आपण पाहिलं, बाळशास्त्री जांभेकर. वासुदेव बळवंत फडके निधन ॲडन या ठिकाणी झालं. आणि मित्रमेळा नावाची संघटना विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केली. आणि महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळासुद्धा काढली. गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड अशा टाईपची त्यांनी ग्रंथेसुद्धा लिहिली, या ग्रंथांवरसुद्धा प्रश्न पडतो. त्यानंतर श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केलं, डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि निष्काम कर्म मठ संस्था कोणी स्थापन केली, तर महर्षी कर्वे यांनी स्थापन केली. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, सेनापती बापट. आणि नाशिकचा जो कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली, अनंत कानेरे यांनी केली. आणि हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झालं, औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर. आणि शास्त्रीय मानवतावादाशी कोणाचे नाव निगडीत आहे, MN रॉय यांचं. आणि महात्मा गांधीजींचं पहिलं मराठी चरित्र कोणी लिहिलं, तर अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलं. आणि उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता, रामोशी. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी कोणाला म्हणतात, लोकमान्य टिळक. आणि भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता स्वामी विवेकानंदांना म्हणतात. तर लक्षात असू द्या, अशा टाईपचे प्रश्न आपण कवर करत असतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. ज्यांनी ज्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील तर सोडून घ्या, त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. मित्रांनो, वारंवार सांगण्याचं कारण का,
तुमच्या जर हाताखालून हे स्टडी मटेरियल गेलं तर तुमची पोस्टसुद्धा जाऊ शकते, त्यामुळे अवश्य बाय करून घ्या. काही डाऊट असतील कमेंट करा, कोणत्या प्रश्नांबाबत कन्फ्युजन असेल. बाकी भेटूयात पुढच्या भागात असंच. तर पाहत रहा आपला आवडता यूट्यूब चॅनल. धन्यवाद.